माहित आहे ना त्याले सगळे जण जमा होणार आहे म्हणून झाडाखाली बसला सण जेवण करत मी काय म्हणतो पाचक एक मिनिट वाट पाहू नाही आला तर जाऊ मग त्याच्या घरी बरं ठीक आहे पाऊ मग पाच मिनिट वाट पाऊ आजी येतो ना मी लवकर चंदूच्या घरून जाऊ दे ना मला काय रे आता आला ना शाळेतून आता मस्त जेवण खावण कर आणि झोपून जाय आराम कर आला नाही आला तर चंदूच्या घरी जातो जातो खेळतो चालूच राहते या आधी येतो म्हटलं नाही येतो ना दहा मिनिटात येतो मी जास्त वेळ नाही लावत नाही म्हटलं ना गण्या एकदा नाही म्हटलं तर समजत नाही काय आज जाऊ दे ना मोजून दहा मिनिट खरंच सांगतो मी दहा मिनिट जाय बापा जा भेटून येऊन जाय दहा मिनिटात असं कोणतं काम आई आले काय माहित दहा मिनिट दहा मिनिट जाय लवकर जा लवकर ये जो नाही मग दहा मिनिट म्हणता म्हणता तिकडेच घंटाभर थांबज नाही आजी दहा मिनिट म्हटलं तर दहा मिनिट दहा मिनिटात आलो मी बरं जाय मग

बरोबर म्हटलंच नाही मग तू म्हणून कशी राहिली जेवण करायला गेला काय जेवण करून आला काय आता तुला माहित आहे नाई आजी घरी राहते म्हणून येऊ नाही देत किती वेळचा मी आजीच्या मागं लागलो होतो आजी लाग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे, दे येतो मी दहा मिनिटाने येतो आजी ऐकतच नाही आजी ऐकायला तयारच नाही नाही म्हणते तो खोटा बोलत जाऊ नको म्हणते दहा मिनिट म्हणतं ना घंटाभर येतच नाही ना तू तसा खोटार जाऊ दे राय आता चुपचाप ना आता जे बोला साई सा सा ते बोला काचा साठी जमा झाला आपण सांगा ना मग उद्याचं कसं काय करता हाव ना त्याच्यासाठी पहिले आपल्याजवळ पैसे तर पाहिजे आपल्याजवळ जवळ तर पैसे नाहीये तुम्ही भी किती नाड आहे रे तुम्हाले तर माहित आहे क्रिसमस डे येते तर 15 दिवस पहिले पासूनच नाही सांगून ठेवतात का आता उद्याचा क्रिसमस आहे तुम्ही आज ठरवून राहिले काय घेऊ काय नाही पैसे कुठून आणू एका दिवसात होऊन जाते काय

कायले पाहिजे एवढे मोठे पैसे आणि कुठे लागून राहिले तुले ते बी दहा बारा प्रश्न विचारन एक काम करू ना मग जशी तु हालत आहे तशी आमची हालत आहे आमच्या घरचे पैसे नाही देत सांगा मग कोणाजवळ आयडिया असन तर सांगा कसे आणू पैसे कुठून आणू पैसे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पैसा पैसा तर पाहिजेच पैसा नाही राहणार तर आपण सामान सुमान कसं विकत घेऊ आणि कसं क्रिसमस बनू मग मी काय म्हणतो आपल्या जवळ तर पैसे नाही आहे तर काही ना काहीतरी केलंच पाहिजे एक काम करू आपण सगळे मिळून आपापल्या घरचे जे लावा लोकांची टप्पर राहते ना ते सामान जमा करू आता सगळेच्या घरी तर राहतेच फुटले फाटले तेलाचे डबक्या डुबक्या शिशा सगळे आपण एकत्र जमा करू जे बी लवा लोकांची टप्पर असं ते आणि रद्दीवाला जवळ नेऊन विकायचा रद्दी माल विकून जेवढे पैसे होईन तेवढ्या पैशाचं सामान घेऊ आपण हो चंदू आयडिया तर चांगली आहे जा मग आता पटापट आप आपल्या घरी जा आणि लवा लोकांची टप्पर जमा करा हा लवा लोकांची टप्पर जमा करा आणि विकाले कोण नीन मग जाशील का तू विकाले अवर आणि आता बाबाचा यात होता हे बाबाले सांगून द्याच असं तर आहे म्हणा कोणाला सांगू नका तुम्ही सांगतो ना राणी मी सांगतो सांग बरोबर सांगतो बाबाले म्हणन मी उद्या क्रिसमस डे आहे आणि उद्या क्रिसमस डे बनवणार आहे आम्ही ना, ना प्लॅनिंग केली म्हणून तर तुम्ही कोणाला सांगू नका आणि कोणाला माहिती नका करू उद्या क्रिसमस डे आहे म्हणून बाबाले म्हणन हे सामान सुमान विकून तेवढा पैसाचा तर तुम्ही सामान घेऊन ये जा अबे पाजुले का बरोबर नाही तर तुझ्या बाबा पुणे गावात सांगून देईन नाही नाही सांगतो ना मी बरोबर सांगतो बाबाले समजा एक काम करा तुम्ही सगळे जण जा आपापल्या घरी जा सामान सुमान जमा करा आणि माया घरी या मग बाबा घरी आहे बाबाले समजावून सांगून देऊ आपण आपल्याला जा जाता काही काम नाही बाबा आनंद मग सामान काय काय आणा सायत चांगलं आहे ना मग सांगून देऊ नाही तर मग गण्या बाबा सोबत आपण चाललो जाऊ दोघ तिघ जण आम्ही आलो असतो पण आमच्या जवळ पैसे नाही आहे ना टिकतीले आणि ते बाबा तर फुकट नेणार नाही आम्हाला पैसे तर घेणार ते तर आहे फुकट तर नाही नेणार लावा लोकांचे पैसे काय माहित आता किती होते ना घेते नाही आणि आपण सगळे जाऊ तर टिकटीतच चालले जाईन आपले पैसे ते पण आहे आपण जर जा सगळे जाऊ सामान घ्यायला तर अर्धे पैसे तर आपले टिकटीतच चालले जाईन राहू द्या मग तुम्ही दोघं चालले जा असं करा आणि पैसे लपवायचे नाही आम्हाला बरोबर सांगा कितीचं झालं काय झालं बरोबर सांगा आम्हाला हिशोब दे जा एक काम कर शिला तू आमच्यावर विश्वास नाही आहे ना तर तू चालली जा सा ऑटोत बसून अरे सिंपल गोष्ट आहे आता तुम्ही दोघ जाऊन राहिले आम्हाला हिशोब नाही पाहिजे काय आम्ही कसा विश्वास ठेवून तुमच्यावर आता पन्नास रुपयाच सामान होते का वीस रुपयाच सामान होते आम्हाला काय माहित आम्ही थोडी येऊन सोबत आता आपण क्रिसमस डे सोबत साजरा करून राहिलो तर एकामेकाला हिशोब सांगायला पाहिजे देतो ना रिया देतो ना तेवढा तर विश्वास ठेवा आता तुम्ही सांगतो तुम्हाला एक एक रुपयाचा हिशोब देईन

खेळायला पाहिजे मला नेऊ काय आजी हां खेळायला पाहिजे काय घेऊन जा काउंट दादा चंदू काउंट डोक्याला हात लावतो काय झालं बेटा आजी सकाळपासून ना लय डोकं दुखून आले माया लय डोकं दुखून आले डोकं दुखून आले तर सांगता नाही येत काय मले गोळी आणून दिली असते आजी एक काम कर ना मी आणतो गोळी घेऊन दे ना माया पैसे कायले तू तु, तुझे पाय दुखत पहिले ते हात पाय दुखत राहते दे आजी मग माझ्या जवळच पैसे दे किती रुपयाची येते गोळी दोन रुपयाची येत असेल बरं ठीक आहे घे वीसची नोट आहे घेऊन जाय चालू आहे रे गण्या किती नाही काय काही नाही म्हणताना काय काय तीन टप्पर जमा केला मी म्हटलं घरात इकडे तिकडे पडलंय एका ठिकाणी जमा करून ठेवून देतो हा काय चांगलं काम केलं ना एक बोरी देतो मी बोरीत भरून बोरी ठेवून दे मग दे ना ताजी बोरी हा थांब आणून देतो पाहतोय कांदी फाटकी फुटकी आणि देतो तुला आणून भरून ठेवून दे मग तो खुर्ची आणि टोपल्या नेऊन ठेवून देतो चंदूच्या घरी आणि अजून येऊन पाहा लागण पण मी भरून न्या लागण मग तीन टप्पल चाल मग पटकन जातो चंदूच्या घरी सगळे आले असं काका आमच्या सगळीचे एकशे सत्तर रुपये जमा झाले आणि एवढं तीन टप्पर सामान आहे माहीत नाही आता हे सामान किती रुपयाचं सा होते पाहून घेऊन आपण पाहून घेऊ ला दुकानात काय काय घ्यायचंय तुम्हाला एवढ्या पडन ना पैसे जाऊ द्या काही हरकत नाही तुमची खुशी आहे ना चला मी घेऊन देतो खरंच बाबा खरंच चला बाकीचे पैसे मी टाकन टाकून बाबा कोणाला सांगू नका पण आम्ही ना प्लॅनिंग केली म्हणून नाही नाही राणी मी कोणालाच नाही सांगत तू या मोठ्या कोणालेच नाही सांगत, सांगत। हाव काका आपली आप गोष्ट कोणालाच नका ना सांगू नाही नाही कोणाला नाही सांगतो बरं ठीक आहे जातो न माई आजी विचारन गण्या कुठे गेला तर येते म्हणा लवकर चंदू सोबत गेला कुठं गेला म्हणून आजी तर सांगू नको बाहेर गेला म्हणून गावातच आहे म्हणा खेडून राहायला सांगा

Да-да-да.